श्री रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा रायगड दक्षिण. माणगाव शहरात नाणोरे फाट्याजवळ असणाऱ्या एका फ्युल स्टेशनजवळ आज दुपारी 2:15 सुमारास पेट्रोल पंपाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत कशेडला आग लागली. ही आग पेट्रोल पंपाच्या मागील बाजूने आली. नगरसेवक रत्नाकर उबारे यांच्या निदर्शनास पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी लगेचच पेट्रोल पंपावरील लोकांना व नगरपंचायतला कळवले. आग लागल्याचे कळताच नगरपंचायतमधील बांधकाम लिपिक मंगेश पाटील यांनी पाण्याचे टँकर बोलवले. पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने कशेडला लागलेली आग विझवण्यात आली. परंतु ही आग एवढी भयंकर होती की क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं असतं. परंतु नगरसेवक रत्नाकर उबारे यांच्या सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या बाजूलाच पेट्रोल पंपाची मोठी टाकी आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे, पोह स्वप्नील कदम, श्रेयस मात्रे, श्री गीते हे तत्काळ दाखल झाले. काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. नगरपंचायत कामगार, पोलीस प्रशासन व स्थानिक लोक यांच्या अथक परिश्रमाने ही आग विझवण्यात आली. मागील काही महिन्यात माणगाव शहरात आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. अग्निशमन गाडी मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्षात माणगावकरांसाठी कधी दाखल होते याची माणगावकर आतुरतेने वाट पाहत आहेत.